नमस्कार, मी माधुरी, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। दुपारच्या टॉप 6 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। वारंवार सांगूनही नागरिक लॉकडाऊन तोडून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत। अनेक जण कधी राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करत आहेत, तर बोगस पत्रकार म्हणून वावरणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाई केली असून आज राजकीय नेत्यांचे नाव लावून आणि पत्रकार नसतानाही गाडीवर प्रेस असं नाव लिहून फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। स्वतः जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे रस्त्यावर उतरले होते। यावेळी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची हवा काढून कारवाई करण्यात आली। जिल्हावासियांसाठी एक सुखदायक बातमी आहे। जिल्ह्यामधील दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णही आता घरी जाण्याच्या तयारीत असून त्याची दुसरी तपासणी सुद्धा निगेटिव्ह आली आहे, तर तिसरा रुग्णही बरा झाला आहे। आता बातमी आहे संगमनेरची। परदेशी नागरिकांना आसरा दिल्यानं संगमनेर पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 14 जणांना ठेवून घेत प्रशासनास माहिती न दिल्याचा आरोप या 5 नागरिकांवर असून संगमनेर मध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीच्या विरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार सुजय विखे पाटील यांनी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, त्याचबरोबर 1 महिन्याचे मानधन देखील दिलं आहे। नवीन महिना सुरू झाला असल्यानं पेन्शन, पगार आणि सरकारच्या योजनांचे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणच्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यानं बँकांच्या बाहेरपर्यंत रोडवर देखील नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। अहमदनगर जिल्ह्यामध्ये SRPची तुकडी दाखल झाली असून त्यांचा आता शहरामध्ये कडेकोट बंदोबस्त राहणार आहे। नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कारवाईपासून दूर राहावं असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। यासह आजच्या टॉप 6 न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवा फक्त एका क्लिकवर। आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा।